नमस्कार, कुकिंग मेनू या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी पनीर। यासाठी मी घेतलेले 2 लिटर गाईचं दूध, ते तापत ठेवलेलं आहे। याला उकळी आली की आपण पनीर कसं बनवायचं ते पाहूया। दूध तापलेलं आहे, उकळी आले हे पाहू शकता तुम्ही। हे थोडस चमच्याने हलवून द्यायचं, खाली लागू द्यायचं दूध। फक्त एक उकळी आणून द्यायची। आता याच्यामध्ये मी हे 2 लिंबाचा रस आहे, मी लागेल तसं थोडं थोडं ऍड करणार। गॅस कमी ठेवायचा त्यावेळेला। 1 लिंबाचा रस मी यात ओतला असेल, तुम्ही बघू शकता दूध फाटलेलं आहे थोडं थोडं। हे बघा, दिसून येत तुम्हाला वरती। आणि थोडं ऍड करते, म्हणजे 2 लिंबाचा रस लागतोय। पूर्ण फाटूपर्यंत थोडस हलवत राहा, असं लगेच फाटत। हे दूध पूर्ण फाटलेलं आहे बघू शकता तुम्ही। लगेच गॅसच बंद करायचा आणि हे मिश्रण असं खाली पाणी खाली एक खाली मोठा टोप किंवा असं बाउल किंवा पाटी असेल तर ठेवायचं, त्यावरती चाळण ठेवायची आणि एक सुती कपडा हातरून घ्यायचा असा। याच्यावरती ते पनीर मी आता हळूहळू ओतणार आहे। हे काम थोडं सावधगिरीने करायचं, कारण गरम असतं ना पनीर। बघू शकता तुम्ही असं पाणी खाली निघून जात पूर्ण। आता यात थोडं गार पाणी, एक तांब्या किंवा अर्धा तांब्या असं गार पाणी घालायचं आणि धुवून घ्यायचं पनीर। कारण असं केल्याने काय होते, लिंबूचा जो आंबटपणा आहे ना तो पनीर मधून निघून जातो। एकदाच धुवून घ्या, जास्त वेळ नाही, नाहीतर पनीर पनीर धुवून झालेलं आहे। आता आपण काय करायचं, हे रुमाल असं गोळा करून घ्यायचा पूर्णपणे असं। असं वरती घ्यायचं आणि थोडं थोडं असं हाताने, गरम असेल तर थोडं सावधगिरीने करा, प्रेस करून याचं पाणी काढून घ्यायचं। थोडं गरम असतं, त्याला गाठ मारायची। असंच पनीर तुम्ही वरती अडकवू पण शकता आणि तुम्हाला लगेचच पाहिजे असेल तर असं ताट घ्यायचं, जर एक प्लेट तुमच्याकडे हवी असेल तशी त्याच्यावर हे ठेवून द्यायचं। त्याच्यावर अशी प्लेट साधी पण जाळीचीच असावी अशी नाही, साधी असे थोडीशी प्रेस करायचे आणि याच्यावर थोडंसं वजन असं, तुमच्या वजनदार छोटीशी कळशी वगैरे असेल भरून ठेवलं तरी चालतं, किंवा असं वजन ठेवायचं याच्यावरती, जेणेकरून यातलं पाणी कसं खाली येत निघून येत। पनीर तयार झाले, वजन काढून घेते मी। बघू शकता पनीर आणि खाली पाणी निथळून आणले। आता मी तुम्हाला हे सोडून दाखवते, पाहू शकता पनीर तयार आहे। होममेड पनीर, अगदी ताजं फ्रेश। किती घट्ट पाहू शकता पनीर तुम्ही।
पनीर बनवत असताना एक